मंत्री मनोवधीर सरकारमधील अनेक मंत्री महामहिम राज्यपाल यांनी शिवाजी महाराजांचा अवेळोवेळी अपमान केलेला आहे, तरी सुद्धा त्यांची अजूनपर्यंत बदली झालेली नाही किंवा त्यांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवलेले नाही। काल औरंगाबाद येथील दीक्षांत समारोहामध्ये चंद्रकांत पाटील जे उच्च शिक्षण मंत्री म्हणून स्वतःला समजून घेतात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना भीक मागून शाळा उभी केली असं त्यांचं म्हणणं होतं। त्या चंद्रकांत पाटलाला मला एवढं सांगायचं आहे, तुझी बुद्धी क्षमता कमी आहे का ते सांग। जगामध्ये प्रत्येक टॉपर युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेबांचे पुतळे आहेत, नॉलेज ऑफ सिंबल्स म्हणून बाबासाहेबांना बघतात लोक। अजूनपर्यंत जगामध्ये बाबासाहेब ह्यासाठी नाव आहे, तरी हा नानक माणूस बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी चुकीचं वक्तव्य केल्याबद्दल त्यांना जाहीर निषेध करत आहोत। त्याच्यासाठी आम्ही त्याला तिरडी बांधलेली आहे आणि त्याचा तिरडी यात्रा आम्ही काढलेली आहे, तरी मुख्यमंत्र्याला आमचं या तिरडी यात्रेनंतर एकच आव्हान आहे, चंद्रकांत पाटलांचा लवकरात लवकर राजीनामा घ्यावा व त्याला महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू देऊ नये। कुठे जर फिरत असेल तर त्याचा आम्ही कमी धिक्कार करू आणि चंद्रकांत पाटलांचं महाराष्ट्रामध्ये कुठल्याही समाजाचा, बहुजन समाजातील कोणी राहू द्या, कोणी त्याचा भांग विस्कटावा, त्याला भांग उचकटेल त्याला आमच्या छत्रपती शाहूराजी पत्रकारतर्फे, कांती उघड्यातर्फे, संमेलनात सगळ्या मंडळीतर्फे 2,01,000 रुपयाचं बक्षीस आमच्याकडून जाहीर। भांग विस्कटावा चंद्रकांत पाटलाचा, भांग विस्कटावा चंपाचा, त्या चंपाचा जाहीर निषेध, जाहीर निषेध। भांग विस्कटाला म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? भांग विस्कटा म्हणजे त्याला कोणीही त्याला का केसला धरून मारहाण करू द्या, काही करू द्या, त्याला शिविकाळी करू द्या, समोर तो तर येणार नाही, आता महाराष्ट्रात दौरा करणार नाही, जोही कुठं करेल त्यांना आमच्याकडून 2,00,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करेल। आणि हे भाजप सरकार मनुवादी सरकार सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून, सावित्रीबाई फुल्यांचा अवमान करून भगतसिंग कोश्यारींनी यांनी आपली निच्छेदन पातळी गाठलेली आहे। दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्र हा समतेच्या पुरस्कर्त्यांचा राज्य आहे, या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, महात्मा फुले असो, सावित्रीमाई असो किंवा समतेचे पुरस्कर्ते इथले सर्व महापुरुष असो, त्यांना ह्या जाणवधारी माणसांना त्यांचा आजपर्यंत द्वेष होता आहे आणि राहील। त्यांचा धिक्कार करण्यासाठी सोलापुरातील तमाम युवकांनी या ठिकाणी हा मोर्चा काढलाय। आताच आमच्या सहकार्याने सांगितलं भाग विस्कटणे म्हणजे काय, तर त्याची बुद्धी ठिकाणावर आणेल त्याला 2,00,000 बक्षीस तमाम सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि आमच्या सहकार्याच्या वतीनं आम्ही जाहीर करू। याचं कारण एकच आहे, यांची बुद्धी ठिकाणावर राही, यांच्या डोक्यामध्ये बुद्धी नाही तर शेण आणि गु भरलेला आहे आणि अशा गुवानी भरभटलेल्या विचारांचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो। आणि पुन्हा एकदा त्या चंद्रकांत पाटलाच्या बैलाला, त्या चंद्रकांत पाटलाच्या बैलाला, भगतसिंगच्या बैलाला, कोश्यारीच्या बैलाला,